नमस्कार, पीएम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला ही निरांजनाची रांगोळी कशी बनवायची ते सांगणार आहे। त्यासाठी मी हे 6 नंबरचे गुलाबी मोती, 4 नंबरचे सोनेरी मोती आणि हा 8 नंबरचा तंगूस वापरलेला आहे। तर सगळ्यात प्रथम आपण 23 मणी या सुईमध्ये आपण ओवून घेणार आहोत। तर हे असे 23 मणी मी ओवून घेतलेले आहेत। 4 × 4 4 × 2 = 8 4 × 3 = 12 4 × 4 = 16 4 × 5 = 20 21, 22, 23 असे 23 मणी मी ओवून घेतलेले आहेत। आता अजून 3 गुलाबी मोती घ्यायचे, 1, 2 आणि 3 3 गुलाबी मोती घेतले, हे 3 आपण आत्ता घेतलेले आहेत आणि हा आपला 23वा मोती आहे। तर त्या 23व्या मोत्यात इकडच्या साईडने तंगूस आहे ह्या, तर आपण या साईडने सुई काढून घ्यायची असे। आता ह्या मोत्यातून आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई अशी आपण काढून घेतली, म्हणजे हा 23वा मोती होता आपला। आता ह्या 22व्या मोत्यात आपण शेवटून दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे आपण 2 गुलाबी मोती आणि हा जो मोती आहे याच्यात असं वरून खाली सुई काढून घ्यायची, मग या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून अशा ह्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेतली। आता परत आपण हे 2 गुलाबी मोती घेणार आहोत, ह्या मोत्यातून सुई वरून खाली काढून घ्यायची। आणि ह्या मोत्यातून हे असंच आपण आता रिपीट करत जायचं। आता पुढच्या महिन्यात संक्रांत येत आहे, संक्रांतीला वाण देण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू लागतातच। तर हे एक सुंदर अशी एक छोटीशी वस्तू आहे मोत्यांपासून बनवलेली, ही तुम्ही वाण म्हणून लुटू शकता, देऊ शकता। शिवाय जर तुम्ही कोणी अशा ऑर्डर्स घेत असाल, स्वतः मोत्यांच्या वस्तू बनवून जर विकत असाल, तर हा ऑप्शन पण एक छान आहे, नक्की करून बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ही एक अतिशय सोपी अशी रांगोळी आहे आणि खूप छान पण दिसते। हे असं सतत आपण शेवटच्या मोत्यापर्यंत हे असं विणत जायचं आहे। सगळे 2 मोती घ्यायचे, प्रत्येक वेळेला हे 2 मोती घ्यायचे, या मोत्यातून वरून खाली अशी सुई काढून घ्यायची। आणि या मोत्यातून
संगीतना है असं सेम विणत जायचं चमड्यातून. दोन पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली. दोन हे असं ऑटोमॅटिकली हे असं मिळल्यामुळे हे असं गोल येत चाललेलं आहे. आता हे आपले शेवटचे दोनच मोती राहिलेले आहेत. या मोत्यातून आणि पुढचे शेवटच्या मोत्यातून अशा पण सुई काढून घेतली. इथे परत आपण असे हे दोन मोती घालणार आहोत. या मोत्यातून बाहेर. आता हे आपले 23 मणी आपण हे असे विणून घेतलेले आहेत. तर आता हे टोक आणि हे टोक आपल्याला जोडायचं आहे. तर त्यासाठी मग ह्या मोत्यातून खालून वरती अशी आपण ही सुई काढून घ्यायची. इथे हा एक मोती घ्यायचा गुलाबी रंगाचा हा जो शेजारचा आहे शेजारचं टोक आहे ह्याच्यातून ह्या मोत्यातून आपण खाली काढून घेतलेली आहे सुई. परत एक मोती घ्यायचा आहे आणि याच मोत्यातून वरच्या साईडने अशी आपण ही सुई काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे आपला गोल तयार झालेला आहे. आता हा जो मोती आहे इथे अशी आपण सुई काढून घ्यायची. इथे आता आपण सोनेरी मोत्यांचं डिझाईन चालू करणार आहोत. आता एक सोनेरी मोती घातला आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई अशी आपण इकडे पुढे काढून घेतली. आता एक दोन तीन चार नंबरचे हे सोनेरी मोती आहेत. या मोत्यातून म्हणजे हा जो गोल्डन मोती हा सोडून द्यायचा आणि हा जो गुलाबी मोती आहे फक्त त्या गुलाबी मोत्यातून आपण अशी सुई इकडे काढून घेतली. आता इथे परत एक आपण गोल्डन मोती घेतला आहे आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी पुढे काढून घेतली. इथे आता परत आपण एक दोन आणि तीन सोनेरी मोती घेतले.
या गुलाबी मोत्यातून सुई पुढे काढून घेतली। एक सोनेरी मोती, आणि ह्या मोत्यातून सुई अशी पुढे काढून घ्यायची। हे असं आपलं डिझाईन दिसतं आहे। आता परत एक, दोन आणि हा तीन, तीन मोती, गुलाबी मोत्यातून मग हा एक गोल्डन मोती, पुढच्या मोत्यातून एक, दोन आणि तीन, या गुलाबी मोत्यातून एक सोनेरी मोती आणि या पुढच्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा टंगूस। हे असं मी सगळीकडनं गोल असं विणून घेतलं आहे, पण आता हे असं थोडं वाकडं तिकडं दिसत आहे ना, तर त्यासाठी आता आपण इथे आहे हे शेवट आपण इथे केला, तर इथे या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, तिथून पुढचा ह्या गुलाबी मोती हा छोटा मोती असं आपण सुई पुढे काढून घ्यायची। परत हा आणि हा आणि हा गोल तंगूस आपण असा हा पूर्ण या मधल्या मोत्यातून काढून घ्यायचा आहे। मग हे असं छान दिसायला लागतं आहे। असं करण्यापेक्षा आता हे आपलं पूर्ण झालं आहे म्हणून हे असं करायचं आहे, पण करताना जर तुम्ही असं केलं की ही जी ओळ आपण केली आहे ही पिंक कलरची, आणि मग त्याच्यामध्ये मध्ये मध्ये हे सगळे गोल्डन मोती ओवून घेतले, आणि मग तिसऱ्या वेळेला जर हे आपण केलं तरी चालू शकतं, म्हणजे आपल्या अशा तीन लाईनी होतील। आत्ता मी दोनच लाईनी केल्या आणि मग हे असं करते, पण मग हे असं करायचं नसेल, हा दोरा जो असा ओवून घ्यायचा नसेल, तर ऑलरेडी तुम्ही ही ओळ झाली की लगेच हा दोरा हा मधला जो आहे या दोन्हीच्या मध्ये आपण एक 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 जो गोल्डन मोती घालत होतो तो घालून पूर्ण घालून घ्यायचा सगळ्या ह्याच्यातून, सगळ्या सर्कलमधून या, आणि मग ही अशी ओळ करायची। असं केलं तरी छान होतं आणि असं केलं तरी छान होतं आहे। तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करा। अशा रीतीने हे आपण सगळं विणून घेतलेलं आहे।
अशा प्रकार ही आपली रांगोळी छोटीशी तयार झाली आहे। याला थोडंसं असं ॲडजस्ट करून घ्यायचं म्हणजे असं ही छान खाली बसते अशी। अशी ही आपली निरांजनाची रांगोळी तयार झालेली आहे। अशा रीतीने ही आपली निरांजनाची रांगोळी तयार झालेली आहे। अतिशय सुंदर अशी ही रांगोळी दिसते आणि अगदी मापात झालेली आहे। छोट्या निरांजनासाठीच ही अशी बनवता येते। तर तुम्ही ही रांगोळी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली किंवा नाही ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। शिवाय काही जर चुकत असेल, तुम्हाला काही बनवताना अडचणी येत असतील, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप क्रमांक जो मी देते माझ्या यूट्यूबमध्ये त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला म्हणजे सांगू शकेल काय तुमचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व करू शकेल। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन बेलसुद्धा तुम्ही ऑन करा। त्यामुळे तुम्हाला असे छान छान छोटे छोटे मोठे असे कुठलाही असे छान मी जसा तयार करेल व्हिडिओ तसा तुम्हाला तो बघायला मिळेल। माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद।